नमस्कार, मी सौरभ कोरटकर, एबीपी माझाच्या ऑन द स्पॉट या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. मंडळी, आजवर मी किंवा माझ्या अँकर सहकाऱ्यांनी सांगितलेल्या बातम्या तुम्ही ऐकत होतात, पाहत होतात, पण आता एबीपी माझाचे रिपोर्टर्स तुम्हाला बातमी देत आहेत आणि तीही ऑन द स्पॉट. पाहूयात. महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग हे परराज्यामध्ये जात असल्यानं कुठेतरी सध्याचं युती सरकार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये हे अपयशाचं खापर फोडण्याची जणू काही स्पर्धाच रंगू लागली आहे. त्यातच वेदांता प्रकरणामध्ये कुठेतरी महाविकास आघाडीच्या दिरंगाईमुळे फटका बसल्याची माहिती आता MIDCA ने आपल्या RTIमधून समोर आणली आहे. वेदांता फॉक्सकॉनच्या गुंतवणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारनं वेळीच पावलं उचलून असल्याची माहिती MIDCA ने माहितीच्या अधिकारात दिली आहे. वेदांता कंपनीनं गुंतवणुकीसंदर्भात MIDCA कडे January 2022 अर्ज सादर केला होता, परंतु या संदर्भात उच्चस्तरीय समितीची बैठक थेट जुलै महिन्यामध्ये झाली. महाविकास आघाडीच्या काळात उच्चस्तरीय समितीची बैठक 6 महिने झाली नव्हती. याच दिरंगाईचा फटका महाराष्ट्रात येऊ घातलेल्या प्रकल्पाला बसल्याचं बोललं जातंय. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू होता आणि याच सत्ता संघर्षामुळे या गुंतवणुकीकडे दुर्लक्ष झालं का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय. कॅमेरामन उत्तम कुटे यांच्यासह राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांना पाय उतारवावं लागलं. आता त्याच एकनाथ शिंदेच्या 40 आमदारांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसलेली आहे. या 40 आमदारांना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे खास रणनीती आखत आहेत. शिवसेना कुणाची, ठाकरे की शिंदेची, याचा फैसला अजूनही प्रलंबित आहे. पण महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीची तयारी उद्धव ठाकरेंनी आतापासूनच सुरू केली आहे. त्यासाठी ठाकरेंनी मातोश्रीवर बैठकांचा सपाटा लावलाय. या बैठकांमधून विधानसभा मतदारसंघानुसार आढावा घेण्याचं काम सध्या उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम करते आहे. मूळ शिवसेनेतल्या 40 बंडखोर आमदारांच्या विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे वेगळी रणनीती आखत आहेत. तेच आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचं मिशन 40. त्यासाठी पक्षातल्या काही महत्वाच्या नेत्यांवर जबाबदारी आणि बंडखोर आमदारांच्या प्रतिस्पर्ध्याला ताकद देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. भाजप आणि शिंदे गटाच्या सत्ताधारी युतीतल्या विविध महामंडळाच्या वाटपासंदर्भातला फॉर्म्युला जो आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे. सूत्रांच्या वतीनं जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार याच आठवड्यात 60-40 या फॉर्म्युलाची अधिकृत घोषणा होऊ शकते. महाराष्ट्रात विविध प्रशासकीय विभागांमध्ये मिळून 120 महामंडळं आहेत. त्यापैकी 61 महामंडळं अतिशय महत्त्वाची मानली जातात. राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता स्थापन झाल्यावर मंत्रीपदी आणि महामंडळावर वर्णी लागावी म्हणून इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळाच्या वाटपाचा 60-40 असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळ वाटप संदर्भातला जो फॉर्म्युला ठरला आहे त्यावर याच आठवड्यात शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं या फॉर्म्युल्याची अधिकृत घोषणा होणार आहे. कॅमेरा पर्सन कृष्णा खापरे सोबत रौनक कुकडे, एबीपी माझा, मुंबई. परिवहन खात्याला म्हणजेच ST महामंडळाला आता पूर्णवेळ अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. 2015 साली युती सरकारनं घेतलेला निर्णय आता शिंदे फडणवीस सरकार पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री हेच ST महामंडळाचे अध्यक्ष असतील असा निर्णय राज्य सरकारकडून 2015 साली घेण्यात आला होता. त्यावेळी भाजप शिवसेना युतीचं सरकार सत्तेत होतं. आता शिवसेनेतला शिंदे गट आणि भाजपचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलेलं आहे. सध्या मंत्रीपदासाठी इच्छुकांची असलेली संख्या पाहता कायमस्वरूपी अध्यक्ष देण्याचा नव्या सरकारचा प्रयत्न असेल. भाजप आणि शिंदे गटाच्या समन्वय समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महामंडळ वाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मागील 5 ते 6 वर्षांमध्ये ST महामंडळाला पूर्णवेळ अध्यक्षपद मिळालेलं नाही. नव्या सरकारमध्ये मात्र आता ST महामंडळाला अध्यक्षपद मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार परिवहन खातं एका गटाकडं तर अध्यक्षपद दुसऱ्या गटाकडं जाणार आहे. कॅमेरामन योगेंद्र गुप्तासह निलेश मुदावले, एबीपी माझा, मुंबई. पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमधून मुदतीत प्रवेश रद्द केल्यास त्यांना तातडीनं पूर्ण फी परत करावी, अन्यथा शिक्षण संस्थांनी कारवाईला सामोरे जावे, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC ने दिल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी फी रिफंड पॉलिसी पत्रक ऑगस्ट महिन्यात जारी करण्यात आलं होतं. पण प्रथम वर्षाच्या अनेक विद्यार्थ्यांनी कॉलेज किंवा विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश रद्द करूनही त्या संस्थांकडून विद्यार्थ्यांना फी परत केली जात नसल्याच्या तक्रारी UGC कडे आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एखाद्या शैक्षणिक संस्थेत किंवा विद्यापीठात प्रवेश घेऊन
तो प्रवेश 31 ऑक्टोबर 2022 आधी रद्द केला असेल तर विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेली पूर्ण फी परत करण्यात यावी अशी सूचना UGC ने केली आहे. आता जर विद्यार्थ्यांनी 31 डिसेंबर 2022 पर्यंत कॉलेजमधून प्रवेश रद्द केल्यास प्रोसेसिंग फीस 1000 रुपयापर्यंत कापून उर्वरित रक्कम ही त्या विद्यार्थ्याला परत करावी असं सुद्धा UGC या परिपत्रकात म्हटलं आहे. कॅमेरामन विनय राजबरसे, मी वेदांत रेप, ABP माझा, मुंबई. वादग्रस्त भूमिका आणि विधानं यामुळं कायम चर्चित राहणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ भिडे गुरुजी यांनी आज मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मी त्यांना भेटलो नव्हतो, ही केवळ सदिच्छा भेट होती असं भिडे गुरुजी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. भिडे गुरुजींनी थेट मंत्रालय गाठून मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणं ही मोठी घडामोड मानण्यात येत आहे. कारण युतीच्या काळात झालेल्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचे सूत्रधार अशी प्रतिमा त्यांची रंगवण्यात आली होती. त्या भिडे गुरुजींना देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिली होती, पण सरकार बदललं आणि महाविकास आघाडी सत्तेत आली. भिडे गुरुजींना महाविकास आघाडी सरकारच्या काळात क्लीन चिट मिळाली असली तरीही महाविकास आघाडी सत्ता केंद्रापासून भिडे गुरुजी कायमच दूर राहिले होते. परंतु तेच संभाजी भिडे गुरुजी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी थेट मंत्रालयात पोहोचले, त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कॅमेरा पर्सन रुपेश सेलार यांच्यासह नवनाथ बन, ABP माझा, मुंबई. मुंबई महापालिकेच्या रस्ते कामांच्या रद्द झालेल्या 5800 कोटींच्या निविदा पुन्हा नव्यानं पुढील आठवड्यात काढण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली. मुंबईतील 400 किलोमीटरच्या रस्ते कामांच्या आणि मुंबई खड्डेमुक्त करण्याच्या महापालिकेच्या निविदा प्रक्रियेला अल्प प्रतिसाद लाभला होता, त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील ही निविदा प्रक्रिया रद्द करावी लागली होती. पण आता ह्या प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करून आणि अटीशर्तीमध्ये काही बदल करून पुढील आठवड्यापर्यंत जलद गतीनं निविदा काढण्यात येतील असं स्पष्टीकरण आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिलं आहे. कॅगची चौकशी, महापालिकेतील कामांबाबत होणारे आरोप आणि निविदांमधील कठोर अटीशर्ती यामुळे कंत्राटदार रस्ते कामांच्या निविदा भरण्यास फारसे उत्सुक नसल्याचं चित्र दिसून आलं. त्यामुळं मुंबई खड्डेमुक्त करण्याचा शिंदे सरकारचं स्वप्न येत्या वर्षभरात पूर्ण होणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांनी दिलेली Y+ सुरक्षेसोबत ट्रॅफिक क्लिअरन्स व्हेकल विनम्रपणे नाकारले. एका ट्विटरच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांनी ही माहिती दिली. मी एक सामान्य नागरिक आहे आणि मला सर्वसामान्य नागरिकांसारखं जगायला आवडतं, त्यामुळे मला ट्रॅफिक क्लिअरन्स व्हेकल देऊ नये अशी विनंती अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे. मुंबईतल्या वाहतूक कोंडीच्या समस्येची मला कल्पना आहे, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे ही वाहतूक कोंडी दूर होईल अशी मला खात्री आहे, असंही अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. अमृता फडणवीस यांना X दर्जाची सुरक्षा होती, त्यात Y+ दर्जाची सुरक्षा देऊन त्यांना वाढ करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन व्यंकटेश नायडू सह तुषार कोवळे, ABP माझा, नागपूर. रोहित शर्माच्या टीम इंडियाने 2020 विश्वचषकातल्या सामन्यात बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने 2020 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. ॲडलेडमधल्या सामन्यात भारतानं 20 षटकात 6 बाद 184 धावांची मजल मारली होती. सलामीचा लोकेश राहुल आणि विराट कोहलीनं झळकावलेली अर्धशतकं भारताच्या डावाला मजबूत देणारी ठरली. पण पावसाच्या व्यत्ययामुळं बांगलादेशला विजयासाठी 16 षटकात 151 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 16 षटकात 6 बाद 145 धावांची मजल मारता आली. अर्षदीप सिंग आणि हार्दिक पांड्यानं प्रत्येकी 2 विकेट्स काढून बांगलादेशला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. टीम इंडियाने बांगलादेशला हरून 2020 विश्वचषकाच्या दुसऱ्या गटात अव्वल स्थान मिळवलंय. भारताने आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये 3 विजयांसह 6 गुणांची कमाई केली आहे. भारताचा अखेरचा साखळी सामना रविवारी झिम्बाब्वेशी होणार आहे. कॅमेरामन किरण कटरसह प्रांजल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खाननं 58व्या वर्षात पदार्पण केलंय.
त्याचा 57वा वाढदिवस साजरा करण्यासाठी काल रात्रीपासूनच त्याच्या चाहत्यांनी मुंबईतल्या मन्नत बंगल्याबाहेर गर्दी केली होती. कोरोनाच्या संकटामुळे शाहरुखच्या चाहत्यांना गेली 2 वर्ष त्याचा वाढदिवस साजरा करता आला नव्हता, पण यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरलाय त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांनी त्याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्याबाहेर काल रात्रीपासूनच सेलिब्रेशन सुरू केलं. या सेलिब्रेशनला फटाक्यांच्या आतषबाजीनं सुरुवात झाली. त्यानंतर शाहरुखनं मन्नत बंगल्याच्या गेटवरती येऊन आपल्या चाहत्यांकडनं शुभेच्छा स्वीकारल्या. त्यावेळी त्यानं चाहत्यांसोबत स्वतःच्या मोबाईलमध्ये सेल्फीही घेतल्या. शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या आगामी पठाण या चित्रपटाचा टीझरही रिलीज करण्यात आला. पुढच्या वर्षी 25 जानेवारीला हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. कॅमेरामन मनोज वाजपेयी सोबत राखी पाटोळे, एबीपी माझा, मुंबई. प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन नक्की कोणी करायचं यावरून वाद निर्माण झालाय. बाळासाहेब लांडगे यांची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने अस्तित्वात आलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद या दोन्ही संघटनांनी डिसेंबर महिन्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन आपणच करणार असल्याचा दावा केलाय. शरद पवार अध्यक्ष आणि बाळासाहेब लांडगे सरचिटणीस असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला भारतीय कुस्ती संघाकडून काही महिन्यांपूर्वी बरखास्त करण्यात आलं. त्यानंतर रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला भारतीय कुस्ती संघानं मान्यता दिली. त्यानंतर तडस यांच्या महाराष्ट्र कुस्ती परिषदेनं डिसेंबर महिन्यात पुण्यात महाराष्ट्र केसरीचं आयोजन करणार असल्याचं जाहीर केलं. पण दरम्यान लांडगे यांनी त्यांच्या संघटनेच्या बरखास्तीविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयानं पुढील आदेशापर्यंत नवीन कुस्तीगीर परिषदेच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. त्यानंतर यंदाची महाराष्ट्र केसरी आपणच आयोजित करणार असल्याचा पवित्रा बाळासाहेब लांडगे यांनी घेतलाय. त्यामुळं आता महाराष्ट्र केसरीच्या कोणत्या स्पर्धेत नक्की सहभागी व्हायचं असा प्रश्न महाराष्ट्रातील पैलवानांना पडलाय. त्यात भारतीय कुस्ती संघाने जे पैलवान बाळासाहेब लांडगे यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत सहभागी होतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असं जाहीर केलंय. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. कथित लव जिहाद प्रकरणामुळे कोल्हापुरातील वातावरण आज चांगलंच तापलं होतं. या प्रकरणातील संबंधित मुलगी जर तातडीनं कोल्हापुरात परतली नाही तर कोल्हापुरामध्ये तांडव करू असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला. शिवाय येणाऱ्या अधिवेशनामध्ये धर्मांध बंदी कायदा आणणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. कोल्हापुरात शाळकरी मुलीच्या बेपत्ता प्रकरणाला लव जिहादचं वळण मिळालं. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये सहभागी होऊन भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना खडे बोल सुनावले. राज्यात लव जिहादची प्रकरणं खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. पोलिसांच्या तपासावर त्यांनी नाराजी व्यक्त करून पोलिसांवर कारवाईची मागणी देखील केली. बेपत्ता मुलीचा शोध घेऊन तिला परत न आणल्यास तांडव करू असा इशाराही त्यांनी दिला. कोल्हापुरातील कथित लव जिहाद प्रकरणाची चर्चा शहरामध्ये सुरू होती, त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावावा अशी मागणी होत गेली. पोलिसांकडून मात्र या तपासामध्ये गती मिळत नसल्यानं आज हिंदुत्ववादी संघटनांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. नाशिक पोलिसांना आता मुंबईचे पोलीस ट्रेनिंग देणार आहे. मुंबई पोलिसांच्या धर्तीवर नाशिक शहरातलं वाहतुकीचं नियंत्रण हे केलं जाणार आहे. नाशिक शहरातल्या वाहतूक पोलीस शाखेतील जवळपास 50 पोलीस कर्मचाऱ्यांना सुरुवातीला मुंबईला पाठवलं जाणार आहे. याचं कारण आहे, आत्ता आपण जी गर्दी बघतोय, वाहनांची कोंडी बघतोय, अशीच कोंडी सकाळपासून दिवसभर नाशिक शहरातल्या द्वारका, मुंबई नाका, मायको सर्कल, सरडा सर्कल, गंगापूर नाका अशा वेगवेगळ्या भागामध्ये बघायला मिळते. मुंबईमध्ये वाहतुकीची एवढी प्रचंड गर्दी असताना देखील तिथे वाहतूक सुरळीत कशी असते, त्या पार्श्वभूमीवर तिथलं वाहतूक नियंत्रण कसं केलं जातं याचा अभ्यास करण्यासाठी नाशिकच्या 50 पोलिसांना मुंबईत पाठवलं जाणार आहे. ज्यावेळेस हे 50 पोलीस परत नाशिकमध्ये येतील ते इतर आपल्या सहकाऱ्यांना त्याबाबत प्रशिक्षण देतील आणि वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये व्यवस्थित एक कृती आराखडा तयार केला जाणार आहे. त्यामुळे नाशिककरांना या अभ्यास गटांकडनं काही दिलासा मिळतो का हे बघणंही तेवढंच महत्वाचं आहे. कॅमेरामन मयूर वारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक.
आम्ही रिपब्लिकन असलो तरी आमच्यातला पॅन्थर अजूनही संपलेला नाही. आमच्या मनात अजूनही विद्रोही पॅन्थर दगदगत आहेत. हे उद्गार आहेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे. दलित पॅन्थर पुन्हा सुरू करायची का? या संदर्भात आपण साहित्यिक, पत्रकार आणि कार्यकर्त्यांशी बोलत आहोत, असे रामदास आठवले यांनी कल्याणमध्ये सांगितले. दलित पॅन्थर क्रांतिकारी नोंदी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात पत्रकारांशी संवाद साधताना आठवले यांनी हे उद्गार काढले. दलित पॅन्थरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त डॉक्टर विठ्ठल शिंदे लिखित दलित पॅन्थर क्रांतिकारी नोंदी या पुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पार पडलं. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला लेखक डॉक्टर विठ्ठल शिंदे आणि साहित्यिक डॉक्टर प्रदीप आगलावे यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते. कल्याणमधल्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना आठवले यांच्यासह सर्व मान्यवरांनी दलित पॅन्थरच्या स्थापनेपासूनचा प्रवास, दलितांवरील अत्याचाराच्या प्रकरणात पॅन्थरची भूमिका आणि पॅन्थरच्या चळवळीतील सहभाग या सर्व मुद्द्यांचा आढावा घेतला. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.